श्यामा प्रसाद मुखर्जी एक थोर राष्ट्रभक्त होते, एक अत्यंत मेधावी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रखर राष्ट्रभक्ती याचं मिश्रण म्हणजे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी होते। बंगालची असेंब्ली असेल किंवा भारताची संसद असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेलं काम हे एक वेगळी छाप उमटवणार होत। आणि आपल्याला माहिती आहे की आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे जे स्वप्न होत डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींच ते पूर्ण केलं, आणि 370 कलम आणि 35A ज्यामुळे देशात दुसरा देश तयार झाला होता ते पूर्णपणे रद्द करून जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे, आणि ते कोणी वाकड्या पाहू शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय, तुमच्या माझ्यासारखे जे कार्यकर्ते जन्मभर जहां हुए बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा है अशा प्रकारचा नारा देत मोठे झाले, अशा सगळ्यांकरता तो स्वर्णिम दिवस होता।